मुंबई के अंदर माडा के अंदर जो स्टाफ की कमी है उसकी भर्ती कब होगी अध्यक्ष महोदय? दूसरा ये है कि रिपेयर के लिए फंड कम है, ए बी सी डी ई वार्ड के अंदर बिल्डिंग रिपेयर नहीं होती तो फंड की कमी है। मेरी आपके माध्यम से उप मुख्यमंत्री से अनुरोध है कि तकरीबन 300 करोड़ रुपया आने वाले बजट में माडा की बिल्डिंग के रिपेयर के लिए दिया जाए और ट्रांजिट कमी होने की वजह से ट्रांजिट का कैसे बढ़ाया जाएगा उसके ऊपर मेरे 3 प्रश्न है। सन्माननीय सदस्यांनी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलाय। त्यांनी दिलेली जी माहिती आहे ती वस्तुस्थिती आहे की या ठिकाणी साधारणपणे 2022 मध्ये पावसाळ्यापूर्वी जे सर्वेक्षण केलं त्यात एकूण 21 इमारती अति धोकादायक म्हणून घोषित केल्या आहेत, त्यात एकूण 940 रहिवासी आहेत, ज्यात 674 निवासी आणि 266 अनिवासी आहेत। या 21 पैकी 8 इमारतींची दुरुस्ती कामाची सद्यस्थिती अशी आहे की एक इमारतीचं काम पूर्ण आहे, 3 इमारतीचे काम सुरू आहेत, एक इमारतीची निविदा काढण्यात आली आहे, एक इमारत दुरुस्तीस नारकत प्रमाणपत्र अदा केलाय, एका इमारतीचं नारकत प्रमाणपत्राचा प्रस्ताव आता प्राप्त झालेला आहे आणि एका इमारतीला त्या ठिकाणी दुरुस्ती पलीकडे घोषित करण्याचं काम हे या ठिकाणी चाललेलं आहे आणि इतर ज्या 13 इमारती आहेत याच्यामध्ये काही गोष्टी न्याय प्रविष्ट आहेत। मी या निमित्ताने सांगू इच्छितो की अरे थांबा शांत 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 या निमित्ताने मी सांगू इच्छितो की नुकताच सेस बिल्डिंगच्या संदर्भात माननीय राष्ट्रपतींनी आपल्याला एक कायदा मंजूर करून दिलाय आणि त्या कायद्याच्या अंतर्गत विशेषतः जिथे नॉन कन्सेंटिंग लोक आहेत आणि मग शेवटी त्या बिल्डिंग पडतात आणि आपल्याला अडचणी त्या ठिकाणी पाहाव्या लागतात, त्यामुळे आता त्या सगळ्या बिल्डिंग्स अक्वायर करू जिथे नॉन कन्सेंटिंग आहेत आणि ज्या डायलॅपिलेटेड आहेत त्या दुरुस्त करण्याच्या संदर्भातली कारवाई ही निश्चितपणे या ठिकाणी केली जाईल। याचबरोबर आपण जे सांगितलं स्टाफची कमतरता आहे मी स्वतः बघेन त्या संदर्भातली व्यवस्था करू, याला ऍडिशनल पैसे लागले तरी ते आपण देऊ, कारण खरं आहे की खूप मोठ्या प्रमाणात या बिल्डिंग्स आहेत आणि भीती आहे, म्हणजे मुंबईमध्ये लोकांनाही भीती वाटते की आपण बिल्डिंग सोडली आणि बिल्डिंग पडली तर आपल्याला मिळणार नाही। मी त्या सगळ्यांना या सभागृहाच्या मार्फत आश्वस्त करू इच्छितो की आपण त्यांना प्रोटेक्ट केलाय या नवीन कायद्यामध्ये, त्यामुळे त्यांनी कृपया कोडबाजी करायच्या ऐवजी रिडेव्हलपमेंट मध्ये जावं, त्याला सगळी मदत आपण करू, स्वयं पुनर्विकास करायचा त्याकरता आपण पूर्ण मदत करू, पण या संदर्भात अधिक काळ कोडबाजी न करता लोकांनी जर इमारती रिकाम्या केल्या तर आपल्याला तात्काळ त्या संदर्भातली कारवाई करण्यात येईल, पण तर लोकांनी जर केली नाही तर मात्र जबरदस्ती अशा प्रकारे आपल्याला करावी लागेल, त्यामुळे निश्चितपणे सरकार यामध्ये कारवाई करेल। मुंबई शहरामध्ये उपकर प्राप्त इमारतींचा जो सेज अधिनियम 1967 चा कलम 82 अन्वये जो महापालिकेकडे जमा केला जातो अशा उपकर प्राप्ती इमारतींचा जो सेज म्हाडाला वर्ग करण्यात येतो 2022-23 चा निधी आजपर्यंत म्हाडाला वर्ग करण्यात आलेला नसल्या कारणानं अशा प्रकारच्या पुनर्विकासामध्ये अडथळे निर्माण होत आहेत। अध्यक्ष महोदय माझा प्रश्न आहे, या दोन प्रश्नावर काय आपण उपाय योजना? सन्माननीय सदस्य यामितजींनी एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी मांडलाय की विशेषतः या सगळ्या आपल्या मुंबई शहर भागामध्ये ज्या सेज बिल्डिंग आहेत त्या संदर्भात रिडेव्हलपमेंट करायची असेल तर ट्रान्झिट उपलब्ध होत नाही ही वस्तुस्थिती आहे, याकरता जास्तीत जास्त ट्रान्झिटची उपलब्धता कशी करून देता येईल हा प्रयत्न आपण करू आणि आपण सुचवल्याप्रमाणे ज्या विकासकांना ट्रान्झिट दिला होता आणि ज्यांचं काम पूर्ण झालंय ते अनेक वेळा हे ट्रान्झिट या ठिकाणी सोडत नाहीत तर त्यांनाही कशा प्रकारे आपल्याला हे त्यांच्याकडनं पीटीसी परत घेण्यात येईल याचा देखील आपल्याला विचार करावा लागेल आणि मला असं वाटतं की आता रिपेअर बोर्डाचं जे काही बजेट आहे ते आपण 100 कोटीपर्यंत नेलेलं आहे 21-22 करता आणि 200 कोटी रुपयापर्यंत ते पुढील वर्षी नेण्याचा आपला प्रयत्न आहे। आपण सांगितल्याप्रमाणे जे पैसे बीएमसीतनं सेस वसूल होऊन जो काही माळाला ट्रान्सफर व्हायचा आहे तो अद्याप झालेला नाही तर त्या संदर्भातल्या सूचना या तात्काळ मुंबई महानगरपालिकेला देण्यात येतील आणि तो सेस ट्रान्सफर करून ज्यांच्या रिपेअर्स करता तो वापरायचा आहे तो वापरण्यात येईल।